सोलापूरमध्ये मराठा आंदोलक हे आता आणखी आक्रमक झालेले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरू केलं आणि हा महामार्ग रोखला आहे. रस्त्यावर टायर जाळून हा महामार्ग रोखण्यात आलेला आहे. सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आंदोलनादरम्यान आक्रमक झाले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलन केलं जात आहे. इतकंच नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग देखील रोखून धरला आहे. रस्त्यावर टायर देखील जाळण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून या महामार्गावरची वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी आफताब शेख आत्ता आपल्यासोबत. आफताब, आत्ता नेमकी काय स्थिती आहे? किती आंदोलक साधारणतः आंदोलनात सहभागी झाले? सौरभ, जवळपास 50 पेक्षा जास्त आंदोलक जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि रस्त्यावरती जवळपास 100 पेक्षा जास्त टायर जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आक्रमक पद्धतीनं आंदोलन जे आहे ते मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी करताना दिसून येत आहेत. खरं तर कालपासूनच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जे ते आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. याच्या आधी देखील त्यांनी रस्ता रोको केला होता. काल रेल्वे देखील रोखलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो दोन्ही बाजूने वाहतूक जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. मागच्या जवळपास अर्धा तासापासून ही वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. आग फार मोठी असल्या कारणानं पोलिसांना देखील पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर देखील आग विझवण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात. सध्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला काढलेलं आहे. मात्र तरी देखील आग मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं अजूनही आग विझवण्यात पूर्णपणे पोलिसांना यश आलेलं नाहीये. पोलिसांचं संख्याबळ देखील इथं जास्त आहे. मात्र आग मी जसं म्हणालो की मोठी आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णतः थांबलेली आहे. सोलापूरहून पुण्याकडे जाणारी असेल किंवा पुण्याहून सोलापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. खरं तर अत्यंत वर्दळीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे त्यामुळं काही मिनिट जरी वाहतूक थांबली तर लांबच्या लांब किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागतात. मागच्या अर्धा तासापासून वाहतूक जी थांबलेली असल्या कारणानं मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत. पोलीस जे आहेत ते आग विझवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सौरभ, ठीक आहे. आफताब, आंदोलकांची समजूत काढण्याचा कोणी प्रयत्न करते? सोलापूर पोलीस दलाचे फौजदार तवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेत आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. पोलिसांनी आंदोलकांना आता बाजूला काढलेला आहे. प्रतिकात्मक पद्धतीने तुम्ही जर आंदोलन केलं असाल तर आता बाजूला सरका, वाहतूक सुरू करूया अशा पद्धतीचं आवाहन जे आहे पोलिसांतर्फे केलं जात आहे. आंदोलक रोडच्या बाजूला आलेले आहेत. मी जसं म्हणालो की आग मोठी असल्या कारणानं पोलिसांना आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे लागतायत. कार्यकर्ते मात्र घोषणाबाजीवरती त्यांची सुरूच आहे. केंद्र सरकार असेल किंवा राज्य प्रतिकात्मक जे पोस्टर आहे ते देखील या ठिकाणी जाळण्यात आले आणि रस्ता जो आहे तो पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. आंदोलकांमार्फत पोलीस जे आहे समजून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात. सौरभ, ठीक आहे. आफताब, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.